स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात माधान येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गाफिल फिल्म अभिनेता आदित्य राज उपस्थित होते. गावामध्ये आगमन होताच नागरिकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहिलेले गाफिल फिल्म अभिनेता आदित्य राज, जीवन जवंजार संस्थापक अध्यक्ष जीवन आधार सामाजिक संस्था प्रमोद राऊत, पोलीस उपनिरीक्षक ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवडे, सरपंच मंदा पावडे, सतीश मोहोड, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पत्रकार सागर सवडे, पत्रकार मजिद इकबाल, गंगाधर मोहोड, माजी सरपंच आनंदराव खांडेकर, रमेश ढोके, मंगेश मोहोड, सचिन पिसे आदी मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग गोरले व विक्रम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन गावातील युवा तरुण मंडळांनी केले. लेके व वर्धिष्णु विश्व वंदिता साहसु नोहा शिवशिष्य मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज की जय. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक यांची उपस्थिती होती. म्हणजे याच प्रकारचं होतं की संपूर्ण जो युवा आहे माधानमधला यांची भरपूर दिवसाची इच्छा होती की शिवजयंती शिवजन्मोत्सव हा आपल्या माधानमध्ये साजरा व्हावा. आम्ही या सर्वांचा म्हणजे अनुषंगाने यांच्याकडून सगळ्यांकडून हे घेऊन त्याच्यानंतर आमचे जे कोणी युवा आहेत यांच्या सगळ्यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम आज इथे साजरा केला. याबद्दल आम्हाला भरपूर संघटनांचा युवकांचा आणि माधानमधल्या समस्त नागरिकांचा सहभाग लाभला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. सांगायचं झालं तर शिवजयंती हा कार्यक्रम प्रत्येक गावोगावी साजरा व्हायलाच पाहिजे आणि आजपर्यंत आमच्या इथे ही परंपरा नव्हती पण यावर्षी संपूर्ण युवकांचा एक उत्साह होता आणि संपूर्ण युवक एकजुटीने या कार्यक्रमासाठी त्यांनी आपापलं जसं जे होईल आर्थिक आणि शारीरिक जशा प्रकारचं होईल तशा प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही सर्व माधानवासियांचे आभारी आहे. त्याबद्दल जीवन आधार संस्थेने आम्हाला जो कोणी एक अभिनेता इथे एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या वतीने आला त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि अशा पद्धतीने हा इथे कार्यक्रम आज साजरा झाला. सर्वांचे मनपूर्वक आभार. काय सांगू शकाल आज एवढा आनंदाचा क्षण या नगरीमध्ये आयोजित करण्यात आला, काय सांगू शकाल? आमच्या इथं एक तर शिवाजी महाराजांची जयंती आजपर्यंत होत नव्हती. पहिल्यांदा जयंती साजरी केली, तरुणांचा उत्साह होता का केलीच पाहिजे म्हणून त्यांनी तसं बोलले आमच्याजवळ. आम्ही मग त्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया केली आणि सगळ्यांना विचारलं तर सर्व गावातील तरुण अतिउत्साही होता आणि त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांची जयंती आपल्या गावात झालीच पाहिजे. आणि त्या प्रकारे आज आमच्या इथं चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली. सगळ्या तरुणांचा उत्साह चांगला होता, सगळ्यांनी प्रतिसाद दिले आणि गावकऱ्यांनी पण सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.